आहोत तो दुसऱ्या महायुद्धकालीन परिषदा. 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंडवर हल्ला केला आणि तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. पोलंडवर हिटलरने केलेला हल्ला हे तात्कालिक कारण राहिलेलं आहे दुसऱ्या महायुद्धाचं. जसं आपण पाहिलं की आर्चड्यूक फर्नांडिसचा बोस्नियाची राजधानी सरायजो इथे खून केला हे पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण राहिलं. तशा पद्धतीने दुसऱ्या महायुद्धाचं तात्कालिक कारण जर का कोणतं असेल तर ते हिटलरने केलेला पोलंडवरील हल्ला हे होतं. 1 सप्टेंबर 1939 ते 1945 या दरम्यानच्या कालखंडामध्ये युद्ध सुरू होतं. युद्ध हे इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे चार राष्ट्र याला विरोधात इटली, जर्मनी आणि जपान ह्यांचा दोस्त राष्ट्र आणि मित्र राष्ट्र अशा प्रकारच्या गटामध्ये हे युद्ध सुरू झालेलं आहे. हे युद्ध फक्त युरोप खंडातच लढल्या गेलं असं नाही तर संपूर्ण पृथ्वी तलावर याचे पडसाद आपल्याला उमटलेले आपल्याला दिसून येते. दुसरं महायुद्ध हे पहिल्या महायुद्धाला देखील मागं टाकणारं त्या ठिकाणी होतं. एक सर्वांकष सर्वगामी सर्व जगाला दुःखाच्या खाईत लोटणारं असं हे दुसरं महायुद्ध होतं. या युद्धाने मानवी संहार, भौतिक सुखाचा ऱ्हास, प्रचंड मानवी दुःख जन्माला आले त्यामुळे सारे जग हादरून गेले. दुसऱ्या महायुद्धात सर्वांचा नाश करणारी अशी वेगवेगळी शस्त्रास्त्र अस्तित्वात आली. हे युद्ध जमीन, समुद्र, अवकाश या तिन्ही ठिकाणी लढल्या गेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या युद्धामध्ये अणुबॉम्बचा शोध लागला. इतकंच नाही तर अणुबॉम्बचा प्रत्यक्ष वापर देखील या युद्धामध्ये केला गेला. प्रत्यक्ष हे युद्ध 1939 ते 1945 पर्यंत सुरू होते. या युद्धामध्ये वेगवेगळ्या बड्या राष्ट्रांनी सहभाग घेतला असला तरी हे युद्ध समाप्तीनंतर युद्धोत्तर जग कसं असावं, युद्धग्रस्त राष्ट्र आणि युद्धखोर राष्ट्र यांच्यामध्ये कशा प्रकारे समेट घडून आणायचा आणि पराभूत राष्ट्रांच्या नंतरचं जग कसं राहील ह्याच्यावर भाष्य करण्यासाठी, याची चर्चा करण्यासाठी, युद्धाची समाप्ती करण्यासाठी वेगवेगळ्या परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अटलांटिक परिषद, कैरो परिषद, याल्टा परिषद आणि पॉट सॅडम परिषद अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण परिषदा या दरम्यानच्या 1939 ते 1945 या दरम्यानच्या कालखंडामध्ये घडल्या. त्याची माहिती पुढील प्रमाणे आज आपण पाहतो आहोत. सगळ्यात पहिली परिषद, ही 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 1941 या दरम्यानच्या कालखंडामध्ये ही परिषद घडून आली. अटलांटिक समुद्रामध्ये एका युद्ध नौकेवर ही परिषद आयोजित करण्यात आली म्हणून याला अटलांटिक परिषद असे म्हटले जाते. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला उपस्थित होते. जर्मनी, इटली, जपान यासारख्या राष्ट्रांवर कशा प्रकारे विजय मिळावा याकरिता ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये अमेरिकेतर्फे फ्रँकलिन रूझवेल्ट, इंग्लंडतर्फे विन्स्टन चर्चिल, रशियातर्फे जोसेफ स्टालिन अशा प्रकारे तिन्ही राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेला उपस्थित त्या ठिकाणी होते. या परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर सल्लामसलत करण्यात आली. या परिषदेमध्ये काही महत्त्वपूर्ण विषयावर निर्णय घेण्यात आलेत आणि ही परिषद अटलांटिक समुद्रामध्ये एका युद्धनौकेवर पार पडली म्हणून हिला अटलांटिक परिषद असे म्हटले जाते. 14 ऑगस्ट 1941 रोजी या परिषदेचे निर्णय जाहीर करण्यात आले. बिस्मार्कने ज्याप्रमाणे गुप्ततेच्या राजकारणाला प्रारंभ केला होता त्याच्या पुढे जाऊन ही परिषद संपन्न झाल्यानंतर त्याचे निर्णय सर्वांच्या पुढे जाहीर करण्यात आले अशी ही अटलांटिक परिषद. अशा या अटलांटिक परिषदेच्या अटी पुढील प्रमाणे. अटलांटिक परिषदेच्या अटी: इंग्लंड व अमेरिका ही आक्रमक राष्ट्र नाही आहेत. या राष्ट्रांना प्रादेशिक लाभाची अपेक्षा नाही आहे. पहिली अट अशी अतिशय महत्वपूर्ण अशी होती की इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, इटली यांच्या दरम्यान जे काही दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे तर त्यातले जे काही मित्र राष्ट्र होते त्यातले इंग्लंड आणि अमेरिका हे जे राष्ट्र होते हे बडे राष्ट्र होते यांना प्रादेशिक लाभाची अपेक्षा नाही, लोभाची अपेक्षा नाही अशी पहिली अट होती. त्यानंतर जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणतेही होणारे बदल या राष्ट्रांना मान्य नाहीत. एखादं जैत राष्ट्र एखाद्या पराभूत राष्ट्रावर आक्रमण करते, हल्ला करते आणि आपल्या पद्धतीनं ती शासन व्यवस्था उभी करते, प्रादेशिक बदल त्या ठिकाणी करतात म्हणून अशा प्रकारचे जनतेच्या मनाच्या विरुद्ध होणारे प्रादेशिक बदल हे इंग्लंड आणि अमेरिकेला मान्य नाही. कोणत्याही देशाची शासन व्यवस्था ठरवण्याचा अधिकार हा तिथल्या नागरिकांचा आहे.
तिथल्या जनतेचा त्यांना पराभूत राष्ट्र जरी असलं तरी त्यांना सार्वभौमत्व आणि स्वयंशासन निवडण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारची महत्वपूर्ण तिसरी अट यामध्ये होती। त्यानंतर चौथी अट अशी होती की सर्व देशांना मग ते लहान असो अथवा मोठे असो, विजेते असो अथवा पराभूत राष्ट्र असो, या सर्व राष्ट्रांना त्यांच्या देशाच्या उद्योग विकासाच्या व्याप्तीसाठी, वाढासाठी, व्यापाराच्या विस्तारासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते आणि हा कच्चा माल सर्वांना सम प्रमाणात मिळावा अशा प्रकारची अपेक्षा या अटलांटिक परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर पाचवी अट, आपल्याला माहिती आहे की 1917 मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि मजुरांच्या हाती, कामगारांच्या हाती खऱ्या अर्थानं रशियाची सत्ता प्रस्थापित झाली। त्याचबरोबर पूर्व युरोप खंड देशातील अर्ध्यापेक्षा जास्त भूभागावर साम्यवादी विचारधारेचा, कामगारांच्या शक्तीचा बोलबाला निर्माण झाला आणि अशा प्रकारची साम्यवादी क्रांती आपापल्या देशांमध्ये होऊ नये म्हणून इंग्लंड आणि अमेरिका ह्या भांडवलशाही लोकशाही प्रधान असणाऱ्या देशांनी कामगारांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून कायदे करून सर्व राष्ट्रांना आर्थिक व्यवहार परस्पर सहकार्य असावे अशा प्रकारची पाचवी अट यामध्ये टाकण्यात आली। त्यानंतर नाझी शक्तीचे पतन झाल्यानंतर विश्वशांती प्रस्थापित करण्यात यावी, त्याचबरोबर सर्व देशांच्या सरहद्दीचे संरक्षण करण्यात यावे, तसेच जगातील सर्व देश दैनंदिन गरजांच्या वस्तूच्या अभावापासून मुक्त व्हावेत अशी महत्वपूर्ण सहावी अट यामध्ये टाकण्यात आली। नाझी शक्तीच्या पतनानंतर जगामध्ये विश्वशांती, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक देशातील नागरिकांना आणि देशाला त्यांच्या सीमांचे संरक्षण करण्याचा अधिकार असावा, त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या आहेत ह्या दैनंदिन गरजेच्या वस्तू अभाव मुक्त म्हणजे मुक्त असाव्यात, मोठ्या प्रमाणात त्यांना त्या वस्तू मिळाव्यात। त्यानंतर सातवी अट अशी होती की सर्व राष्ट्र जे आहेत हे सागरी संचारापासून मुक्त असावेत। आता आपल्याला माहिती की सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि युक्रेनची अशी इच्छा होती की त्यांचं जे काही अवकाश आहे हे कमीत करण्यात यावं, विदेशी जहाज त्याच्यावर येऊ नयेत अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस युक्रेनने घेतली तेव्हा रशियाला लगेच सांगितलं की जर का आमच्या हवाई जहाजाला उडवण्याकरिता, विमानाला उडवण्याकरिता जर काही अडचणी निर्माण झाल्या तर संपूर्ण आकाश हे आम्ही युद्धक्षेत्र म्हणून घोषित करू आणि आम्ही कोणत्याही राष्ट्रावर हल्ले करू, म्हणून सर्व राष्ट्रांना सागरी संचार हा मुक्त असला पाहिजे अशा प्रकारची सातवी अट त्यामध्ये टाकण्यात आली। त्यानंतर कोणत्याही राष्ट्राने बलप्रयोग न करण्याचा निश्चय करावा, शांतता प्रस्थापित करण्यासाठी विस्तीकरण करणे गरजेचे आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी, की कोणत्याही राष्ट्राने बलप्रयोग न करण्याचा म्हणजे आपली शक्ती, आपलं प्रदर्शन, आपलं लष्कर वाढवण्याचा प्रयत्न करू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि शांतता प्रस्थापित तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपापसामधील शस्त्रास्त्राची जी स्पर्धा आहे ती बंद होईल, अशा प्रकारे एकंदरीत 8 अटी जाहीर करण्यात आले 14 ऑगस्ट 1941 रोजी। आणि या अटलांटिक परिषदेचे काय परिणाम झाले, अटलांटिक परिषदेचे महत्व आणि परिणाम पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की या परिषदे दोस्त राष्ट्रांना प्रचंड आर्थिक आणि शस्त्रास्त्राची मदत अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आली, अमेरिकेतर्फे घोषित करण्यात आली, त्याचबरोबर जगाला हे कळलं की इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या बाजूने अमेरिकेसारखा प्रबळ देश पाठीशी उभा आहे, त्याचबरोबर इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांना प्रादेशिक विस्ताराची अभिलाषा नाही, जनतेच्या मनाविरुद्ध होणारे बदल दोस्त राष्ट्रांना म्हणजेच इंग्लंड फ्रान्स अमेरिकेला मान्य नाही, त्याचबरोबर सर्व राष्ट्रांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करावा, मजुरांविषयी दोस्तांना चिंता वाटते, सहानुभूती वाटते आणि म्हणूनच अशा प्रकारची निर्णय या परिषद घेण्यात आले, अशा प्रकारचे परिणाम आणि या परिषदेचे झालेले दिसून येतात। भविष्यामध्ये ही परिषद फार महत्वपूर्ण ठरते। त्यानंतर दुसरी परिषद आपण पाहतो आहोत कैरो परिषद। ही परिषद 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 1943 आफ्रिकेतील कैरो नावाचा देश या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, चीनचे राष्ट्राध्यक्ष चँग काई शेक हे उपस्थित होते। बघा कैरो परिषद, कैरो परिषदेमध्ये 3 राष्ट्र, यामध्ये अमेरिकन फ्रँकलिन रुझवेल्टचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि चीनचे पंतप्रधान चँग काई शेक हे परिषदेला उपस्थित होते। ही परिषद अतिपूर्वकडील युद्ध परिस्थितीचा विचार करण्याकरिता आयोजित करण्यात आली होती। चीनचा बळकावलेला बराचसा प्रदेश जपानकडून परत घेणे हा या परिषदेमागचा हेतू होता। थोडक्यात काय तर जपानवर अंकुश ठेवणे, त्याचबरोबर कोरियाच्या संदर्भात निर्णय घेण्याकरिता ही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला रशियाला मात्र निमंत्रित करण्यात आलं नाही, कारण रशिया आणि जपान यांच्यामध्ये त्या काळामध्ये अनाक्रमण करार घडून आलेला होता, त्यामुळे या
परिषदेला प्रत्यक्ष रशिया जरी सहभागी नव्हता, परंतु संपूर्ण पाठिंबा अमेरिकेला रशियाने दिलेला आपल्याला दिसून येतो. या परिषदेच्या अटी अशा होत्या की पहिली अट अशी होती की जपानचा पूर्ण पराभव होईस तो दोस्त राष्ट्रांनी युद्ध सुरू ठेवावं, जोपर्यंत जपानचा पूर्ण पराभव होत नाही तोपर्यंत युद्ध सुरू राहील. 1914 नंतर जपानने बलपूर्वक जे काही प्रदेश घेतलेले आहेत हे संपूर्ण प्रदेश युद्ध संपल्यानंतर जपानकडून काढून घेण्यात यावे. त्याचबरोबर चीनचा जिंकलेला प्रदेश मांचुरिया हा चीनला परत करण्यात यावा, त्यानंतर कोरियाला स्वातंत्र्य बहाल करण्यात यावे, त्यानंतर रशियाने प्राप्त केलेल्या कोरियात इतर राष्ट्रांनी हस्तक्षेप करू नये, अशा प्रकारे ही परिषद आयोजित करण्यात आली. अशा प्रकारच्या अटी या परिषदेमध्ये होत्या. कैरो परिषदेचे महत्व, जपानला पराभूत करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कैरो परिषद अत्यंत महत्वाची समजली जाते. या परिषदेत जपानचा नाश करण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी प्रतिज्ञा घेतली. जपानने पहिल्या महायुद्धानंतर बलपूर्वक काबीज केलेले भूक त्या त्या देशांना परत करावे यासाठी ही परिषद भरवण्यात आली. त्यानुसार 7 व 8 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या व्यापारिक शहरांवर, महत्वपूर्ण अशा औद्योगिक शहरांवर, अमेरिकेने लिटिल आणि स्मॉल बॉय अशा प्रकारे अण्वस्त्र टाकून जपानला पूर्णपणे गारद केले. यामध्ये साधारणपणे जवळपास 2 लाख जपानी नागरिक ठार झाले. परिणामी 14 ऑगस्ट 1945 रोजी जपानने शरणागती पत्करली. अशा प्रकारे कैरो परिषदेचे महत्व आणि परिणाम होते. त्यानंतर याल्टा परिषद 4 ते 11 फेब्रुवारी 1945 दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जेवढ्या काही महत्वाच्या परिषदा भरल्या त्यापैकी सर्वात महत्वाची परिषद म्हणजे याल्टा परिषद ही होय. यावेळी अक्षय गटातील इटली शरण आले होते. जर्मनीचा जवळपास पराभव निश्चित होता. महायुद्धाची समाप्ती करण्याबाबतचा विचार विनिमय करण्यासाठी क्रिमियातील याल्टा या ठिकाणी 1945 मध्ये ही परिषद भरली. याल्टा परिषदेत सहभागी राष्ट्र आणि त्यांचे राष्ट्रप्रमुख, या परिषदेला रशिया, अमेरिका, इंग्लंड यांचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये रशियामधून स्टालिन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट, तर इंग्लंड तर्फे विन्स्टन चर्चिल हे होते. हे आपापल्या भूदल आणि नौदल आणि वायुदलाच्या प्रमुखासह उपस्थित होते. महायुद्धाची समाप्ती कशी करावी, जर्मनीच्या ताब्यातील वसाहतीची व्यवस्था कशी करावी, जपान विरुद्ध कोणती भूमिका घ्यावी, महायुद्धानंतर महायुद्ध कशा प्रकारे लढल्या जावे, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कशी करावी, त्यामध्ये किती सभासद असावे, त्यांना प्रतिनिधित्व कसे देण्यात यावे, त्याचबरोबर महायुद्धानंतरचं जग कसं असावं, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी याल्टा या ठिकाणी परिषद भरण्यात आली होती. आणि या परिषदेचे काही निर्णय पुढील प्रमाणे. पहिला निर्णय असा घेण्यात आला की जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर जर्मनीचे 4 भागांमध्ये विभाजन करण्यात यावे. अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी एक एक भाग वाटून घ्यावा. या मागणीला सक्त विरोध स्टालिनने केलेला आपल्याला दिसून येते. स्टालिनच्या मते फ्रान्सने महायुद्धाच्या काळात जर्मनीला पराभूत करण्याकरिता कोणत्याही प्रकारची भूमिका निभावली नाही, त्यामुळे 4 तुकडे करण्यास सक्त विरोध त्या ठिकाणी रशियाचा आपल्याला दिसून येतो. जर्मनीचे 3 भागांमध्ये विभाजन करण्यात यावे. इंग्लंड, अमेरिका, रशिया ह्यांनी तो भाग आपापसामध्ये वाटून घ्यावा. अमेरिका व इंग्लंड यांनी आपल्या वाट्यातला भाग जर का फ्रान्सला दिला तर कोणत्याही प्रकारची हरकत स्टालिनला नाही, म्हणजेच रशियाला नाही. अशा प्रकारे मुत्सद्दीगिरीचं उदाहरण स्टालिनने दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर स्टालिनने सूचना केली की महायुद्धात दोस्तांची जी हानी झालेली आहे ती हानी जर्मनीने वस्तुरूपात भरून द्यावी, त्याकरिता जास्तीत जास्त वाटा रशियाला मिळावा. स्टालिनची ही सूचना देखील रूझवेल्ट आणि चर्चिलने मान्य केली. त्यानंतर 3रा प्रस्ताव असा मांडण्यात आला की सोव्हिएत संघ व पोलंड यांची सीमारेषा म्हणून कर्जन रेषा मान्य करण्यात यावी व पूर्व पोलंडचा काही भाग हा रशियाला देण्यात यावा. ही मागणी देखील स्टालिनची अमेरिका आणि इंग्लंडने मान्य केली. त्याचबरोबर पूर्व युरोपातील लहान लहान जे राष्ट्र आहेत हे रशियाच्या प्रभावाखाली जाऊ नये म्हणून रूझवेल्ट व चर्चिल यांनी तेथील जनतेचे स्वयं निर्णयाचे हक्क द्यावेत व शासन पद्धती निवडण्याचा
स्वातंत्र्य द्यावे अशा प्रकारची अट टाकण्यात आली, परंतु स्टॅलिनने मात्र ह्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते। त्यामुळेच पूर्व युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या असं लक्षात येतं की साम्यवादी विचारधारेचा प्रभाव पूर्व युरोपमध्येच म्हणजे रशियाचा आपल्याला दिसून येतो। या व्यतिरिक्त दोन गुप्त निर्णय या परिषदेमध्ये घेण्यात आले। अमेरिकेच्या जपान विरोधी युद्धात रशियाने पूर्ण सहकार्य करावं, पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करावे। बदल्यात स्टालिनने अशी मागणी केली की 1904-5 मध्ये रशिया आणि जपान यांच्यामध्ये जे युद्ध घडून आलं होतं तो संपूर्ण प्रदेशाकडून रशियाला देण्यात यावा। यामध्ये क्युरलाइट बेट, मान्चुरियन रेल्वे मार्ग, पोर्ट ऑर्थर बंदर व चीन कडून पूर्वी मिळालेल्या सर्व प्रकारच्या व्यापारी सवलती जशाच्या तशा रशियाला देण्यात याव्या, बरकरार ठेवण्यात याव्या। त्याचबरोबर मान्चुरियाच्या दक्षिणेकडील डेरियन हे बंदर आंतरराष्ट्रीय निरीक्षणासाठी खुले असावे अशा प्रकारची मागणी स्टालिनने टाकली। त्याचबरोबर पाचवी अट अशी लादण्यात आली की संयुक्त राष्ट्राच्या संघामध्ये, संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेमध्ये रशियाला स्थायी सभासदत्व देण्यात यावं। त्याचबरोबर रशियाला स्थायी सभासदत्वाशिवाय नकाराधिकाराशी व्हिटो पॉवर देण्यात यावे। तसेच युनोच्या सभेमध्ये रशियाला 3 मते देण्याचे मान्य करण्यात आले। अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण अशी ही याल्टा परिषद होती। याल्टा परिषदेचे महत्व आणि परिणाम। दुसऱ्या महायुद्धकालीन परिषदांमध्ये याल्टा परिषद ही सर्वात महत्वपूर्ण परिषद। दुसऱ्या महायुद्धानंतर पराभूत राष्ट्रांबरोबर कसे वागावे याचा आराखडा या परिषदेत तयार करण्यात आला। परिस्थितीनुसार कसे वागावे हे स्टालिनच्या चाणक्य बुद्धीवरून आपणास दिसून येते। वाटाघाटी करीत असताना या परिषदेवर स्टालिनचा वर्चस्व होतं असे दिसून येते। इतिहासकारांनी या परिषदेची समीक्षा करताना असे म्हटले की अमेरिका आणि इंग्लंडने स्टालिनच्या समोर अक्षरशः लोटांगण घातले। जर्मनीला पराभूत करण्याकरिता अतिशय महत्वपूर्ण अशी याल्टा परिषद राहिलेली आपल्याला दिसून येते। यानंतर आपण पाहत आहोत पॉट्सडॅम परिषद। पॉट्सडॅम परिषद ही परिषद 1945 मध्ये भरली, ऑगस्ट 1945 मध्ये संपन्न झाली। दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्या काही महत्वपूर्ण परिषदा घडून आल्या त्यातील सर्वात महत्वाची परिषद जर का कोणती असेल तर ती पॉट्सडॅम परिषद। यावेळी जपान सोडून इतर दोन राष्ट्र जी होती ही दोन राष्ट्र पराभूत राष्ट्र झालेली होती। त्यामुळे युद्धोत्तर जगाचा भविष्य ठरविण्याकरिता बर्लिन जवळील पॉट्सडॅम या ठिकाणी 17 जुलै 1945 रोजी ही परिषद भरली। परिषदेमध्ये समाविष्ट असणारे प्रमुख राष्ट्र या परिषदेमध्ये इंग्लंड, अमेरिका आणि रशिया हे 3 राष्ट्र सहभागी होते। यामध्ये अमेरिकेतर्फे ट्रूमन, आता रुझवेल्ट नव्हते, रुझवेल्टचं निधन या परिषदेत घडून आलेलं दिसून येते, या परिषदेपूर्वी घडून आलेलं दिसून येते। म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हेनरी ट्रूमन, त्यानंतर इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष विन्स्टन चर्चिल व रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्टालिन या परिषदेमध्ये उपस्थित होते। या परिषदेत याल्टा परिषदेच्या निर्णयांवरच शिक्कामोर्तब केलेले आपल्याला दिसून येते। यामध्ये पहिली अट अशी होती की भविष्यात जर्मनी युद्ध सज्ज होऊ नये, यासाठी जर्मनीचे पूर्णपणे निशस्त्रीकरण करण्यात यावे। जर्मनीतील धातू, रसायने, युद्धविषयक साहित्य व उत्पादनावर कडक निर्बंध लादण्यात यावे अशी दुसरी अट लादण्यात आली। त्यानंतर नाझी विचारधारेचा पूर्ण नायनाट करण्याकरिता अभ्यासक्रम शाळा महाविद्यालयातून काढून टाकण्यात यावेत, नाझी विचारधारा काढून टाकण्यात यावेत शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून। त्याचबरोबर चौथी अट अशी होती की युद्ध गुन्हेगारांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी। आणि पाचवी अट अशी होती की जर्मन जनतेच्या मनाही स्वातंत्र्यता आणि लोकशाही तत्वे रुजवण्याकरिता शिक्षणाच्या माध्यमातून जर्मन नागरिकांना साक्षर करण्यात यावे, लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे बीजांकुर त्यांच्या मनामध्ये करावेत अशा प्रकारच्या महत्वपूर्ण 5 अटी लादण्यात आल्यात। अशा प्रकारच्या महत्वपूर्ण 5 कलम या परिषदेची होती। त्यानंतर परिषदेमध्ये स्टालिनची भूमिका, नुकसान भरपाईच्या बदल्यामध्ये रशिया व्याप्त जर्मन प्रदेशात यंत्र सामग्री व मालमत्ता रशियाने न्यावी, या म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीला पराभूत करण्याकरिता सगळ्यात मोठी भूमिका जर का कोणी घेतली असेल तर ती रशियाने घेतली होती। म्हणून पराभूत जर्मनीमधील जे काही युद्ध सामग्री आहे, यंत्र सामग्री आहे, ही सगळीच्या सगळी मालमत्ता आपल्या देशामध्ये म्हणजे रशियामध्ये नेण्याची परवानगी किंवा संमती रशियाला या परिषदेमुळे मिळाली। जर्मनीकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या 200 कोटीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त वाटा रशियाला देण्यात यावा, 200 कोटी जी काही ठरण्यात आली त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त वाटा रशियाला देण्यात यावा। त्याचबरोबर फिनलँड, बल्गेरिया, रुमानिया, ऑस्ट्रिया
ह्या राष्ट्रामध्ये जी जर्मनीची संपत्ती होती ती सर्बियाची सगळी संपत्ती रशियाला देण्यात यावी. आपल्याला माहिती आहे की फिनलँड आज कशासाठी प्रसिद्ध आहे, चांगलं एज्युकेशन सिस्टम साठी प्रसिद्ध आहे. फिनलँड कशासाठी प्रसिद्ध आहे, फिनलँड हे नोकियासाठी प्रसिद्ध आहे. जो मोबाईल होता सगळ्यात पहिल्यांदा जो काही मोबाईल बनवला गेला तो फिनलँड मध्ये बनवला गेला, जो शाहरुख खान त्याची जाहिरात वगैरे करतो तर फिनलँड. म्हणून जगामधलं सर्व उत्कृष्ट शिक्षण जर कुठं दिले जाते तर ते फिनलँड मध्ये दिले जाते. त्याचबरोबर पश्चिम जर्मनीतील आवश्यकतेपेक्षा अधिक औद्योगिक उपकरणे 25% वाटा रशियाला मिळत, म्हणजे जर्मनीचं विभाजन करण्यात यावं, पूर्व जर्मनीवर रशियाचं वर्चस्व राहावं आणि पश्चिम जर्मनीवर त्या ठिकाणी अमेरिकेचं इंग्लंडचं वर्चस्व राहावं. या पश्चिम जर्मनीतील 25% वाटा हा रशियाला मिळावा अशा प्रकारची मागणी या परिषदेमध्ये करण्यात आली. इंग्लंड व अमेरिकेने त्यांच्या जर्मन व्याप्त प्रदेशातून नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारे एकंदरीत ही पॉटसडम परिषद होय. या परिषदेत याल्टा परिषदेच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले. मात्र इंग्लंड अमेरिकेची गरज लक्षात घेऊन स्टॅलिनने या परिषदेत बऱ्याच मागण्या मान्य करून घेतल्या. इंग्लंड व अमेरिका पॉटसडम परिषदेतही स्टॅलिनच्या मागण्यासमोर नतमस्तक झालेले दिसून येतात. याल्टा परिषदेप्रमाणे पॉटसडम परिषद स्टॅलिनचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे ह्या चार महत्वपूर्ण परिषदा आहेत. या चार महत्वपूर्ण परिषदेमुळे दुसऱ्या महायुद्धाचा निर्णय झालेला आहे, लागलेला आहे आणि भविष्यातलं जग कसं असेल हे या परिषदांमध्ये ठरलेलं आहे. म्हणून अतिशय महत्वपूर्ण असा आणि अशा प्रकारचा व्हिडिओ वारंवार पाहण्याकरिता चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू एका नव्या विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.